हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. आज आपण 12th स्टँडर्डचा मॅथ्स पार्ट सेकंडमधील सेकंड चॅप्टर पाहणार आहोत, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट असेल ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ज टू टँजेंट्स अँड नॉर्मल्स. सेकंड इज डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. या पॉईंट्सवरती असेल आपल्याला एक्झरसाइज 2.1. नेक्स्ट इज ॲप्रॉक्सिमेशन्स, एक्झरसाइज 2.2. नेक्स्ट पॉईंट रोल्स थेरम अँड लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, याच्यावरती असेल एक्झरसाइज 2.3. नेक्स्ट पॉईंट इज इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स, अँड लास्ट इज मॅक्झिमा अँड मिनिमा. लास्ट दोन पॉईंटवरती असेल एक्झरसाइज 2.4 आणि पूर्ण चॅप्टरवरती पण आपल्याला एक्झरसाइज असेल. रेड्युस्ड सिलॅबसनुसार आपल्याला थर्ड आणि फोर्थ पॉईंट हा नसेल, त्यामुळे हे पॉईंट्स आपण बघणार नाही आहोत. ॲप्रॉक्झिमेशन्स, नेक्स्ट इज रोल्स थेरम अँड लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, त्यामुळे एक्झरसाइज 2.2 अँड एक्झरसाइज 2.3 हे आपण बघणार नाही आहोत. सेकंड चॅप्टरला स्टार्ट करण्याआधी आपण बघू की फर्स्ट चॅप्टरमध्ये काय काय पॉईंट्स बघितले होते आपण. फर्स्ट होता कॉम्पोजिट फंक्शन, नेक्स्ट वॉज इन्वर्स फंक्शन, देन लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन, इम्प्लिसिट फंक्शन्स, पॅरामेट्रिक फंक्शन्स, अँड लास्ट वॉज हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपण फक्त एक क्विक रिव्हिजन घेऊ की हे प्रत्येक फंक्शन्सचा मीनिंग काय आहे. फर्स्ट पॉईंट आहे कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन कसं असतं पहा. फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू साईन एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स किती असतं, कॉस एक्स. हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन झालं. कॉम्पोजिट फंक्शन आपण कशाला म्हणतो, तर वाय इज इक्वल टू साईन ऑफ लॉग एक्स. दॅट मीन्स इथे डबल फंक्शन आहे, फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड कॉम्पोजिट फंक्शन. नेक्स्ट पॉईंट इन्वर्स फंक्शन, वाय इज इक्वल टू साईन इन्वर्स, कॉस किंवा कॉस इन्वर्स यालाच आपण म्हणणार आहोत इन्वर्स फंक्शन. नेक्स्ट लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन, वाय इज इक्वल टू साईन एक्स ब्रॅकेट रेस टू लॉग एक्स. हेच म्हणजेच कसं असेल, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. दॅट मीन्स हे आपण कसं सॉल्व्ह केलं होतं, बाय टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. त्यानंतर आपल्याला आपलं रिक्वायर्ड आन्सर मिळतं. नेक्स्ट पॉईंट वॉज इम्प्लिसिट फंक्शन. याच्यामध्ये दोन प्रकार असतात, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. तर एक्सप्लिसिट म्हणजेच काय, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल. सपोज वाय इज इक्वल टू साईन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स इंटू ई रेस टू टू एक्स. हे फंक्शन दिलेलं आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याचाच अर्थ काय होतो, तर वाय इज फंक्शन ऑफ एक्स. हे कुठे, एक्सप्लिसिटमध्ये. आपण पाहणार आहोत इम्प्लिसिट फंक्शन, साईन एक्स प्लस वाय प्लस एक्स स्क्वेअर प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय. आता हे फंक्शन आपण असं म्हणू शकतो का, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे असं म्हणू शकत नाही, किंवा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे असं म्हणू शकत नाही, तसंच एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय असं सुद्धा म्हणू शकत नाही. का, कारण दोन्ही साईडला एक्स आणि वायचे फंक्शन्स आहेत. एक्स आणि वाय दोन्ही पण आहेत, म्हणजेच हे फंक्शन कसं आहे, मिक्स आहे. म्हणजे मिक्स फंक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इम्प्लिसिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू झिरो, वी कॅन से दॅट दिस इज इम्प्लिसिट फंक्शन. नेक्स्ट पॉईंट वॉज पॅरामेट्रिक फंक्शन, एक्स इज इक्वल टू साईन टी, वाय इज इक्वल टू कॉस टी. इथे पहा, विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल दिलेला असतो आपल्याला टी. याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढलं होतं, आपल्याला फॉर्म्युला होता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय विथ रिस्पेक्ट टू टी. दॅट मीन्स डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, एक्स विथ रिस्पेक्ट टू टी. हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. लास्ट पॉईंट वॉज हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, वाय इज इक्वल टू एक्स क्यूब सपोज करू असं काहीतरी आपल्याला दिलेलं असेल, तसं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं असेल. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स कॅन बी ऑल्सो रिटन ॲज वाय डॅश. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं, थ्री एक्स स्क्वेअर. नेक्स्ट अगेन डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय मिळेल, डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू वाय डबल डॅश. अगेन थर्ड डेरिव्हेटिव्ह वाय ट्रिपल डॅश. मग हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपण काय पाहिलं होतं, तर डेरिव्हेटिव्हची ऑर्डर वाढत जाते त्यालाच आपण काय म्हणतो, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे फक्त फर्स्ट चॅप्टरमधले आपण पॉईंट्स बघितले होते, फंक्शन्स होते, त्याचं मीनिंग जाणून घेतलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण काय पाहिला होता, फॉर्म्युले होते तुम्हाला. हे फॉर्म्युले 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा झालेले आहेत, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युल्यांमध्ये बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स,
नेक्स्ट डेरिवेटिव ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू माइनस कोस एक्स स्क्वेयर एक्स. नेक्स्ट वन इज डेरिवेटिव ऑफ सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टैन एक्स. एंड लास्ट वन इज डेरिवेटिव ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू माइनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. इथे जर आपण ऑब्जर्व केलं तर आपल्याला असं समजतं की जे फंक्शन्स सीपासून सुरू झालेले आहेत त्यांचे डेरिवेटिव कसे येतात मायनसमध्ये. असा काही रूल नाही आहे, आपण ऑब्झर्वेशनवरून फक्त सांगू शकतो जे फंक्शन्स सीवरून स्टार्ट झालेले आहेत त्यांचं डेरिवेटिव मायनसमध्ये येतं. ठीक आहे, आपण सेकंड चॅप्टरला स्टार्ट करू. त्याआधी आपण पाहू की आपण मॅथ्सची कोणती ब्रांच पाहतो आहे. तर आपण डिफरन्सिएशन बघतो आहे, म्हणजेच आपण मॅथ्सची कॅल्क्युलस ही ब्रांच पाहत आहोत. त्यामध्ये डिफरन्सिएशन आणखीन काय असतात इंटिग्रल्स, इंटिग्रेशन पण आपण घेतो. डिफरन्सिएशन काढतो म्हणजेच आपण नक्की काय करतो हे माहीत आहे का तुम्हाला? डिफरन्शिएट करायचं दिलेलं फंक्शन, त्याचं डेरिवेटिव फाइंड आउट करायचं. म्हणजेच हे कशासाठी? तर फॉर फाइंडिंग ग्रॅडियंट. म्हणजेच काय, याला स्लोप म्हणतात. म्हणजे डेरिवेटिव फाइंड करून आपल्याला काय मिळतं? तर त्याचा ग्रॅडियंट मिळतो किंवा स्लोप मिळतो असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट इंटिग्रल्सचा यूज कशासाठी होतो? फॉर फाइंडिंग एरिया अंडर द कर्व. म्हणजेच इंटिग्रेशनचा यूज आपण एरिया फाइंड आउट करण्यासाठी करू शकतो. नेक्स्ट इंटिग्रल्सलाच आणखीन एक टर्म आहे अँटी डेरिवेटिव. अँटी डेरिवेटिव म्हणजेच एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला, डेरिवेटिव ऑफ साईन एक्स. किती असतं डेरिवेटिव साईन एक्सचं? कॉस एक्स. जर कॉस एक्सचं इंटिग्रेशन घेतलं आपण तर आपल्याला आन्सर काय मिळतं पहा, साईन एक्स अँड प्लस सी इज कॉन्स्टंट इंटिग्रेशन. साईन एक्स डेरिवेटिव काय आहे? कॉस एक्स. आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स साईन एक्स. याच टाईपला आपण काय म्हणणार आहोत? अँटी डेरिवेटिव असं म्हणतो. आपल्याकडे दोन टर्म असतात, डेरिवेटिव आणि नेक्स्ट काय आहे? डिफरन्सिएशन. याचा मीनिंग माहीत आहे का? डेरिवेटिव आणि डिफरन्सिएशन आता इथे पहा, डेरिवेटिव ऑफ साईन एक्स काय मिळतं आपल्याला? कॉस एक्स. ठीक आहे, डेरिवेटिव मीन्स दिलेल्या फंक्शनचा आपण डेरिवेटिव काढतो. हां, आणि डेरिवेटिव काढण्याची, डेरिवेटिव फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो? डिफरन्सिएशन. डेरिवेटिव फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस असेल त्याला आपण म्हणतो डिफरन्सिएशन. ठीक आहे, आपण सेकंड चॅप्टर पाहणार आहोत. त्याआधी आपण काय पाहिलं? तर आपण मॅथ्सची कोणती ब्रांच पाहतोय? कॅल्क्युलस. त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन अँड इंटिग्रल्स आहेत. डिफरन्सिएशनचा यूज आपण कशासाठी करतो? तर ग्रॅडियंट म्हणजेच स्लोप फाइंड आउट करण्यासाठी. नेक्स्ट इंटिग्रल्स, इंटिग्रेशन काढून आपण काय काढू शकतो? दिलेल्या फंक्शनचा एरिया काढू शकतो. यालाच आपण अँटी डेरिवेटिव असं सुद्धा म्हणतो. आणि डिफरन्सिएशन अँड डेरिवेटिव मधला फरक तुम्हाला आता समजला असेल. डेरिवेटिव फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो डिफरन्सिएशन. ओके, आता आपण चॅप्टरला स्टार्ट करू. फर्स्ट पॉईंट आहे आपला ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिवेटिव्स टू टँजेंट्स अँड नॉर्मल्स. फर्स्ट पॉईंट, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिवेटिव इन
जिओमेट्री म्हणजेच टँजेंट आणि नॉर्मल्स पाहणार आहोत आपण. इथे पहा आपण स्लोप फाइंड आउट करणार आहोत. आपल्याला कर्व दिला असेल, टँजेंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करा असं आपल्याला सांगितलं असतं. म्हणजेच सपोज आपला हा कर्व असेल, आणि या पॉइंटमधून आपली टँजेंट असेल, ही आपली झाली टँजेंट. हा जो पॉइंट असेल तो असेल एक्स वन वाय वन, आणि ॲट द सेम टाईम याच पॉईंटमधून आपली नॉर्मल असेल. इथे आपण ऑब्झर्व करून सांगू शकतो की टँजेंट आणि नॉर्मल कसे आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आणि आपण 11th स्टँडर्डमध्ये रूल बघितलेला आहे की टँजेंट आणि नॉर्मल जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट कसा असतो, मायनस वन. म्हणजेच जर टँजेंटचा स्लोप असेल एम आणि नॉर्मलचा स्लोप असेल एम डॅश, तर यांचा प्रोडक्ट काय असणार आहे, मायनस वन असेल. तुम्हाला एक्झाम्पल कसं देतात, तर फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल. ह्या दोघांचे इक्वेशन फाइंड आउट करण्याआधी आपल्याला काय माहीत हवं आहे, त्यांचे स्लोप फाइंड आउट करावे लागणार आहेत. तर स्लोप कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघू. सपोज जर आपल्याला फंक्शन दिलं असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, इज फंक्शन कसं असेल, हे कंटिन्युअस फंक्शन असेल रिप्रेझेंटिंग x इन एक्स वाय प्लेन, आणि पॉईंट आपल्याला दिलेला आहे, काय पॉईंट आहे, पी ऑफ एक्स वन कॉमा वाय वन. या फंक्शनचा आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे. कसा स्लोप फाइंड आउट करणार, काय करायचं, फक्त दिलेलं फंक्शन डिफरन्शिएट करायचं, त्याचं डेरिवेटिव्ह फाइंड आउट करायचं. वायचं डेरिवेटिव्ह काय असेल, डी वाय बाय डी एक्स. नेक्स्ट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्सचं डेरिवेटिव्ह काय मिळेल आपल्याला इथे, एफ डॅश ऑफ एक्स. ॲट पॉईंट आपला किती आहे, एक्स वन वाय वन, एक्स वन वाय वन. दॅट मीन्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचं डेरिवेटिव्ह ॲट पॉईंट एक्स वन वाय वनला आपल्याला काय मिळालं, डी वाय बाय डी एक्स ॲट पॉईंट एक्स वन कॉमा वाय वन इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स ॲट पॉईंट एक्स वन कॉमा वाय वन. यालाच आपण काय म्हणणार आहोत, स्लोप ऑर ग्रॅडियंट. ठीक आहे, यावरून आपल्याला स्लोप काय मिळेल, मग एम अँड एम डॅश, एम हा टँजेंटचा स्लोप असेल आणि एम डॅश हा नॉर्मलचा स्लोप असेल. एम इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स, ॲट पॉईंट काय आहेत, एक्स वन कॉमा वाय वन हे पॉईंट आहेत, अँड एम डॅश, टँजेंट आणि नॉर्मल जेव्हा परपेंडिक्युलर असतात तेव्हा एकमेकांना, तेव्हा नॉर्मलचा जो स्लोप असतो तो काय असतो, निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ टँजेंट स्लोप. म्हणजेच मिळेल निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ टँजेंट स्लोप, दॅट मीन्स मायनस वन अपॉन डी वाय बाय डी एक्स ॲट पॉईंट एक्स वन कॉमा वाय वन. इथे डिनॉमिनेटर हा आपला आहे, तो डिनॉमिनेटर कसा हवा आपल्याला, नॉट इक्वल टू झिरो हवा. नेक्स्ट आता इथे आपल्याला स्लोप मिळाला, आपल्याकडे पॉईंट आहे, आता आपण इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट इक्वेशन, इक्वेशन ऑफ टँजेंट, स्लोप आहे, पॉईंट आहे, आपण स्लोप पॉईंट फॉर्म यूज करू शकतो याच्यासाठी. म्हणजेच y मायनस वाय वन इज इक्वल टू एम इंटू एक्स मायनस एक्स वन, वेअर एमची व्हॅल्यू काय आहे, डी वाय बाय डी एक्स ॲट पॉईंट एक्स वन कॉमा वाय वन. अँड नेक्स्ट इज इक्वेशन ऑफ नॉर्मल, याच्यासाठी पण सेम असेल फॉर्म्युला, वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम डॅश एक्स मायनस एक्स वन.
फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, स्लोप चेंज झालेला आहे. इथे आपण नॉर्मलचा स्लोप यूज करणार आहोत, वेअर एम डॅशची व्हॅल्यू काय आहे, मायनस वन अपॉन डी वाय बाय डी एक्स ॲट पॉईंट एक्स वन कॉमा वाय वन. अशा प्रकारे आपण दिलेल्या कर्व इक्वेशनचे स्लोप फाइंड आउट करणार आहोत आणि त्याच्यावरून टँजंट इक्वेशन अँड स्लोप इक्वेशन. इथे पहा, आपल्याकडे कर्व होता त्याला टँजंट आणि नॉर्मल परपेंडिक्युलर आहेत. ॲट पॉईंट काय आहे, पी ऑफ एक्स वन कॉमा वाय वन. दिलेलं फंक्शन स्लोप फाइंड आउट करण्यासाठी डेरिवेटिव फाइंड आउट करा त्याचं, त्यालाच आपण स्लोप किंवा ग्रेडियंट म्हणतो. एम आणि एम डॅश कसा असेल, तर निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ टँजंट्स स्लोप. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला स्लोप मिळतो, पॉईंट आहे, स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचा फॉर्म्युला आणि इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करा, त्याच्यावरून इक्वेशन ऑफ नॉर्मल त्याच फॉर्म्युलावरून आपण फाइंड आउट करू शकतो. फक्त दोन्ही ठिकाणी स्लोप पुट करताना टँजंटला एम हा स्लोप डिनोट केला आहे, त्यामुळे एम पुट केला आणि नॉर्मलसाठी एम डॅश. ठीक आहे, याच्यावरून आपण एक्झाम्पल्स पाहू. आता आपल्याला क्वेश्चन सांगितलेला आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व गिवन पॉईंट ऑन इट. टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. आपल्याला कर्वचं इक्वेशन काय दिलेलं आहे बघा, वाय इज इक्वल टू 2x³ मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 ॲट पॉईंट काय आहेत, 1/2, 2. म्हणजेच हे एक्स वन आणि वाय वन असणार आहेत. फंक्शन कसं आहे, एक्सप्लिसिट फंक्शन आहे, म्हणजेच वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे. सॉल्व करताना आपल्याला माहीत आहे, दिलेलं जे असेल स्लोप फाइंड आउट करण्यासाठी तो आपण काय करतो, डिफरन्शिएट करणार आहोत. फर्स्ट आपण लिहून घेऊ, आपल्याकडे आहे गिवन दॅट वाय इज इक्वल टू 2x³ मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2. हे आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याच्यावरून आपल्याला काय मिळेल पहा, वायचं काय मिळेल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू या पूर्ण टर्मचं डेरिवेटिव्ह डी अपॉन डी एक्स इंटू ब्रॅकेट 2x³ मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2. नेक्स्ट लाईन, 2 कॉन्स्टंट आहे तसा मिळेल, इंटू x³चं डेरिवेटिव्ह 3x² मायनस x² डेरिवेटिव्ह 2x प्लस 2चं डेरिवेटिव्ह काय असणार आहे, 0, कारण तो कॉन्स्टंट आहे. 2 × 3 6x² मायनस 2x अँड प्लस 0 नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे आपल्याला डी वाय बाय डी एक्स हा स्लोप मिळालेला आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 6x² मायनस 2x. दिलेलं कर्व किंवा फंक्शन जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो तेव्हा आपल्याला स्लोपचं इक्वेशन मिळतं. हे स्लोपचं इक्वेशन म्हणजेच हा जर आपला कर्व असेल तर हे मिळालेलं स्लोपचं इक्वेशन प्रत्येक पॉईंटसाठी असेल, प्रत्येक पॉईंटसाठी आहे. तर आपण कोणत्या पॉईंटसाठी फाइंड आउट करणार आहोत, 1/2, 2 एक्स वन वाय वन या पॉईंटसाठी. फर्स्ट टँजंटचं स्लोप फाइंड आउट करू. स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉईंट आहे आपला 1/2, 2. एमने डिनोट करतो आपण हा. एमची व्हॅल्यू काय आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 6x² मायनस 2x. 6 × एक्सची व्हॅल्यू काय आहे, आता इथे पहा, वाय असेल तर वायची व्हॅल्यूसुद्धा पुट करा, पण नसेल तर नाही केली तरी चालेल, फक्त एक्सची व्हॅल्यू पुट करा. एक्सची व्हॅल्यू काय आहे, 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 × 1/2. 6 × 1/4 मायनस 2 कॅन्सल राहील फक्त 1, यावरून आपल्याला आन्सर मिळेल 1. हा दॅट मीन्स एमची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1 हाफ. टँजंटचा स्लोप किती आहे, 1 हाफ आहे. नाऊ स्लोप ऑफ नॉर्मल ॲट सेम पॉईंट आहे 1/2, 2. हा आपण एम डॅशने डिनोट करतो आणि आपल्याला माहीत आहे हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना. एम डॅश कसा मिळेल, निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ एम.
निगेटिव रेसिप्रोकल ऑफ एम किती आहे 1/2 1/2 रेसिप्रोकल किती असतो 2 दैट मीन्स एम डैश ची वैल्यू आपल्याला -2 मिळाली नाउ आपल्याला स्लोप मिळाला आपल्याकडे पॉइंट आहे आता आपण इक्वेशन फाइंड आउट करू शकतो इक्वेशन ऑफ टेंजेंट स्लोप पॉइंट फॉर्म यूज करणार आहोत आपण इथे y minus y1 is equal to m into x minus x1 y minus y1 ची वैल्यू किती आहे 2 is equal to m ची वैल्यू 1/2 into bracket x minus x1 ची वैल्यू किती आहे 1/2 नेक्स्ट लाइन ला काय करू आपण हा जो 2 आहे त्याने या साइडला मल्टीप्लाई करू आपल्याला मिळेल 2y minus 2 into 2 काय मिळेल minus 4 x minus 1/2 असं राहील इकडे 2y minus 4 यांचा डिनॉमिनेटर सेम करू आपल्याला मिळेल 2x minus 1 divided by 2 अगेन डिनॉमिनेटरचा 2 आहे या साइडला मल्टीप्लाई करू आपल्याला मिळेल 4y minus 8 2x minus 1 therefore next line ला इथे पहा 2x इकडे पॉझिटिव आहे ते आपण आहे तसंच ठेवू आणि या टर्म या साइडला घेऊ आपल्याला मिळेल 2x minus 1 हा 4y प्लस आहे या साइडला आलं होईल minus 4y minus 8 होईल plus 8 is equal to 0 therefore next line 2x minus 4y plus 8 minus 1 किती मिळतो प्लस 7 इज इक्वल टू 0 हे आपल्याला टँजेंटचं इक्वेशन मिळालेलं आहे काय केलं आपण स्लोप पॉइंट फॉर्म यूज केला त्याच्यामध्ये आपल्याकडे x1 y1 होते आणि स्लोप पण m ची वैल्यू होती त्या वैल्यू सगळ्या पुट केल्या आणि टँजेंटचं इक्वेशन काय मिळालेलं आहे 2x minus 4y plus 7 इज इक्वल टू 0 नेक्स्ट आपल्याला इक्वेशन कशाचं फाइंड आउट करायचं आहे नॉर्मलचं इक्वेशन इक्वेशन ऑफ नॉर्मल याच्यासाठी पण सेम असेल y minus y1 is equal to नॉर्मलचा स्लोप काय आहे आपला m डॅश आहे m डॅश इनटू x minus x1 y minus आपल्याला माहित आहे व्हॅल्यू काय आहे त्याची y1 ची वैल्यू किती आहे 2 m डॅश ची वैल्यू किती आहे minus 2 minus 2 into bracket x minus x1 आहे 1/2 अगेन y minus 2 therefore minus 2 ने आत मल्टीप्लाई केलं तर आपल्याला मिळेल minus 2x आणि minus minus काय होईल इथे प्लस मिळेल 2 into 1/2 which is equal to minus 2x, 2 to cancel plus 1, y minus 2. आता minus, इथे x ची टर्म कशी आहे, minus आहे, त्यामुळे ही आपण या साइडला घेऊ म्हणजे आपल्याला plus मिळेल, minus ची काय होणार आहे, plus 2x, plus 1 काय होईल, minus 1, plus y and minus 2 as it is. Next line, 2x plus y, minus 2 minus 3 काय मिळतात, सॉरी minus 2 minus 1 काय मिळतात minus 3 दॅट मीन्स हे आपल्याला मिळालेलं आहे आपल्या नॉर्मलचं इक्वेशन आपण काय काय केलं पहा एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन होता फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व गिवन पॉईंट ऑन इट आपल्याला दिलं होतं वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 ॲट पॉईंट 1/2, 2 दिलेलं जे कर्वचं इक्वेशन होतं ते आपण डिफरन्शिएट केलं आपल्याला स्लोप मिळाला 6x स्क्वेअर मायनस 2x हा प्रत्येक पॉईंटसाठी आहे आपण कोणत्या पॉईंटसाठी पाहणार आहोत 1/2, 2 स्लोप ऑफ टँजेंट फाइंड आउट केला ॲट पॉईंट दिलेला जो पॉईंट असेल तो एममध्ये व्हॅल्यू पुट केली हा मिळालेला आपला एम असतो एमची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1/2 सेम स्लोप ऑफ नॉर्मल स्लोप ऑफ नॉर्मल काय असतो निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ एम
दैट मीन्स एम डैश इज इक्वल टू माइनस टू. नेक्स्ट अपने स्लोप मिला पॉइंट है इक्वेशन ऑफ टैंजेंट फाइंड आउट के लिए स्लोप पॉइंट फॉर्म यूज के इक्वेशन का मिला 2x माइनस 4y प्लस 7. एंड नेक्स्ट इक्वेशन इक्वेशन ऑफ नॉर्मल अपने का मिला देअरफोर 2x प्लस y माइनस 3 इज इक्वल टू 0. ओके, या प्रकारचे आणखीन एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.